आज आषाढ़ शुक्ल सप्तमी शक्य 1944 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता ठळक घडामोडी. हवामान विभागाचा पुढील 4 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट. कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आणि अतिवृष्टीच्या अनुषंगानं महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जूनमध्ये डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदान झालेले 0 रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले. तसंच चिकनगुनियाचे संशयित आणि निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या 0 आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31,427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरं दूषित आढळून आली. तसंच एकूण 41,000 कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आले. या अनुषंगानं दरम्यानच्या कालावधीत 50 हँडपंप, ट्रॅक्टर्स, 10 ई रिक्षा, 6 10 बोलेरो वाहनांमार्फत 2017 2,194 ठिकाणी औषध फवारणी आणि धूर फवारणी, हँड मशीनद्वारे 14,765 ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली. तसंच 3 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबवण्यात आल्याचं उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिताली हुमरसकर यांनी सांगितलं. हवामान विभागानं पुढील 4 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलाय. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून हवामान विभागानं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 5 ते 9 जुलै या दरम्यान जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. ठाण्यात गेल्या 24 तासात 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यामध्ये गेले 3 दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून पावसाची हजेरी सुरू आहे. आज सकाळी 8:30 पासून दुपारी 3:30 पर्यंत 21 मिलीमीटर पाऊस झालाय. मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याचं दिसतंय. गेल्या वर्षी याच काळात 1,131 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा 688 मिलीमीटर पाऊस झालाय. म्हणजे यंदा 443 मिलीमीटर कमी पाऊस झालाय. गेल्या 2 दिवसात पावसानं चांगलाच जोर धरला असून हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका यंत्रणा सज्ज असून अतिवृष्टीच्या अनुषंगानं महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सर्व नाल्यांची साफसफाई करणे, शहरात सखल भागात पाणी साठणार नाही, धोकादायक इमारती तसंच वृक्ष पडून जीवित आणि वित्तहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. अतिपर्जन्यवृष्टीच्या ठिकाणी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करणे, तसंच रस्त्यावर पडलेली झाडं, झाडाच्या फांद्या, रस्त्यावरील डेब्रीज तात्काळ उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. अंगणवाड्या केंद्रांमार्फत 0 ते 6 वयोगटातील बालकं, गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणाऱ्या पोषण आहारात आता सुसूत्रता येणार आहे. कारण पोषण आहार प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळाला की नाही याची नोंद यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनद्वारे शासन स्तरावर नियमित घेण्यात येणार आहे. त्यामुळं या ॲप्लिकेशनवर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असल्यानं जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत
जिल्ह्यातील 150,000 बालकं गरोदर आणि स्तनदा मातांचं आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया राबवली जाते अशी माहिती महिला बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली. जिल्ह्यात 9 एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1894 अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं गरोदर आणि स्तनदा माता असं मिळून जवळपास 150,000 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचं आधार कार्ड काढण्यासाठी 27 आधार कार्ड संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर इंडियन पोस्ट विभागानं गावातील प्रत्येक पोस्टमनला आधार नोंदणीकरता VLE काम म्हणून कामकाज दिलं आहे. त्यामुळे पोस्टमनकडे उपलब्ध असलेल्या आधार नोंदणी मशीनद्वारे पोस्टमन आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करणार आहे. इंडियन पोस्ट कार्यालयामार्फत यासाठी 187 आधार कार्ड संच उपलब्ध करून देण्यात आलेत. त्यामुळं जवळपास 213 आधार संचाद्वारे आधार नोंदणीचं कामकाज जिल्ह्यात सुरू आहे. ही आधार नोंदणी अंगणवाडी केंद्रावर सुरू असून 15 जुलैपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचं नियोजन महिला बालविकास विभागानं केलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पर्यटन स्थळ, नदी किनारा, धबधबा, इथे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर परिसर तसंच बारबी धरण परिसराच्या 3 किलोमीटर हद्दीत 31 जुलैपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. या काळात धबधबा परिसरात मद्यपान करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, खोल वाहत्या पाण्यात उतरणे आणि पोहणे आदी वृत्त्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. यासंबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिले आहेत. अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचं मंदिर आणि धबधबे आहेत. त्याचबरोबर चांदब गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही वेळेस पर्यटक मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज, वराडे, दहिवली, मळीचीवाडी तसंच चांदबगावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, असनोली, सागाव ते बारवी धरण येथील या परिसराच्या 3 किलोमीटर क्षेत्रात प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरात मद्यपान करणं आणि मद्यसेवन करून प्रवेश करणं, मद्य बाळगणं, मद्य वाहतूक करणं, अनधिकृत मद्यविक्री करणं आणि उघड्या जागेवर मद्यसेवन करणं, पावसामुळे धोकादायक ठिकाणी धबधबे, दऱ्याचे बंदरे, धोकादायक वळणं इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणं आणि कोणत्याही स्वरूपाचं चित्रीकरण करणं, तसंच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणं, पावसामुळं वेगानं वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात खोल शिरणं आणि पोहणं, धबधब्यावरील बाजूस जाणं अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणं आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ग्रामीण जीवनोत्ती अभियान
अर्थात उमेद अभियानाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी जिल्ह्याचा दौरा करत अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहापूर तालुक्यातील स्वप्नपूर्ती आदर्श प्रभाग संघाला भेट देऊन त्यांनी तेथील महिलांशी संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या मार्फत 2017 पासून उमेद अभियान राबवलं जातं. या अभियानांतर्गत महिलांचे छोटे छोटे बचत गट अर्थात स्वयंसहाय्यता समूह तयार केले जातात. काही स्वयंसहाय्यता समूह एकत्रित करून त्यांचा प्रभाव संघ तयार केला जातो. असे जिल्ह्यात 33 प्रभाग संघ आहेत. हे प्रभाव संघ धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेले आहेत. या संघाच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तूंपासून विविध जीवनावश्यक वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जाते. महिला विविध लघुउद्योग या अभियानांतर्गत उभारतात. वसेकर यांनी अशाच प्रभाग संघांना भेट देऊन संस्था बांधणी, क्षमता बांधणी, आर्थिक समावेशन, उपजीविका याबाबत माहिती देऊन स्वयंसहाय्यता गटातील महिलांसोबत चर्चा केली. यावेळी उमेद अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीचा उपयोग उपजीविका साधन तयार करण्यासाठी होत असल्याची प्रांजल कबुली महिलांनी दिली. तसंच अभियानाच्या आर्थिक पाठबळतेमुळे हळदीची शेती करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचंही महिलांनी सांगितलं. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सहभागी झालेल्या कोपरीतील 355 कुटुंबांना अखेर बिल्डरकडून थकीत भाडं मिळालं आहे. त्याचबरोबर बंद पडलेले इमारतीचं कामही सुरू झालंय. या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांचे रहिवाशांनी आभार मानले. कोपरी येथील समन्वय सोसायटी आणि मित्रधाम सोसायटीतील 355 सदस्यांच्या सहभागानं झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे. नव्या घराबद्दल रहिवाशांच्या अपेक्षा होत्या, मात्र गेल्या 1.5 वर्षापासून बिल्डरनं भाडं न दिल्यामुळं रहिवाशांची अवस्था बिकट झाली होती. घर सोडून भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आघाडीवर संघर्ष करावा लागत होता. तर प्रकल्पाचं कामही बंद पडलं असल्यामुळं रहिवासी हवालदिल झाले होते. याबाबत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे रहिवाशांनी व्यथा मांडली. या प्रश्नावर चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांच्याकडून ठाण्यात धरणं आंदोलन करण्यात आले. तर मंत्रालयाबाहेरही आंदोलनांद्वारे दाद मागितली गेली. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याकडे नुकतीच बैठक घेण्यात आली. तसंच त्यांच्यापुढे रहिवाशांची व्यथा मांडली गेली. त्यानंतर लोखंडे यांच्याकडून बिल्डरला तातडीनं थकीत भाडं देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आता 355 कुटुंबांना थकलेलं भाडं मिळालं आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 348 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात 3982 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11909 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 105 रुग्ण आढळले. सध्या 1807 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आत्तापर्यंत 2137 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 61 नवीन रुग्ण आढळले. सध्या 451 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2955 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 28 रुग्ण आढळले. सध्या 216 रुग्ण उपचार घेत आहेत, आत्तापर्यंत 1256 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. हवामान विभागाचा पुढील 4 दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट.
कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आणि अतिवृष्टीच्या अनुषंगाने महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.